मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तमाशा लाईव्ह या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून त्या चित्रपटामधल्या कलाकारांनी आपल्यासमोर एक नांदी गाणं सादर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असा प्रयोग आधी कधी झालेला नाही आहे, तो पहिल्यांदा झाला आहे. आणि आज आपण या निमित्ताने या सगळ्या कलाकारांशी गप्पा मारणार आहोत. आत्ता माझ्याबरोबर आहेत प्लॅनेट मराठीचे हेड अक्षय बर्दापूरकर. नमस्कार सर, कलाकृती मीडियावर तुमचं स्वागत आहे. सर, आत्ताच आपण गाणं बघितलं, नांदी पाहिली, आणि मराठीमध्ये असा हा प्रयोग पहिल्यांदा घडला आहे, तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली? म्हणजे काय होतं, ह्याच्या मागचा विचार काय होता, आणि प्लॅनेट मराठी कडून ही कॉन्सेप्ट देण्यात आलेली आहे? खरं म्हणजे मला असं वाटतं की ह्याचं सर्व श्रेय संजय जाधव यांना जातं, कारण की आम्ही एक कॉन्सेप्ट घेऊन आलो होतो त्यांच्याकडे, आणि त्या कॉन्सेप्टवरती त्यांनी बराच काळ 6-8 महिने काम केलं, आणि त्याच्यानंतर एक जबरदस्त स्क्रिप्ट लिहून आणली, आणि ते ऐकल्यानंतर त्याचं स्क्रीन प्ले वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता इमिजिएटली आपण ह्याला शूट करायला पाहिजे. कारण माझ्या मते भारतामध्ये आत्तापर्यंत अशी फिल्म झालेली नसणार आहे. आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हे अतिशयोक्ती आहे किंवा हे फार मोठं स्टेटमेंट आहे, तर तुम्ही हा सिनेमा बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की मी हे असं का विधान करतो आहे. सो ह्याचं पूर्णपणे श्रेय हे संजय जाधव ह्यांना जातं. प्लॅनेट मराठी एक OTT प्लॅटफॉर्म आहे, आणि आम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट बनवत राहायचंच आहे. नुसतंच OTT कॉन्टेंट बनवत नाही, तर आपण थिएटरमध्ये सुद्धा फिल्म्स रिलीज करतो. त्यापैकी कालच रिलीज झालेली चंद्रमुखी, तुफान रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याला. अमृता खानविलकर आणि आदिनाथ त्यामध्ये आहेत. सो अशा प्रकारे विविध सब्जेक्ट्सना घेऊन आपण नवीन नवीन फिल्म्स बनवत राहणार आहोत. आणि आजचा दिवस फार स्पेशल आहे, दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त आज इथे ND स्टुडिओजमध्ये नितीन देसाई सरांच्या स्टुडिओमध्ये आपण आलेलो आहोत. त्यांनी हा एवढा भव्य दिव्य सोहळा ऑर्गनाईज केलेला आहे. मला त्यांना मी खरोखर आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू हिम की त्यांचा स्टुडिओ त्यांनी आम्हाला इथे प्रमोट करण्यासाठी उपलब्ध करून दिला फिल्मला. त्यामुळे मी ह्या सगळ्यांचं ऋणी आहे, आणि थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्या तुमच्या ऑडियन्सला सांगायचं आहे मला की 24 जूनला तमाशा लाईव्ह महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात रिलीज होत आहे, नक्की पहा. आणि सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि इतर सगळ्या ह्या लोकांना बघण्यासाठी तुम्ही या. हा फक्त सिनेमा नाही आहे, ह्याला आम्ही म्युझिकल सिनेमा म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 जास्त गाणी आहेत. आणि काय आहे सिनेमा आणि काय स्टोरी आहे तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.